अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आणि आहे कंटिन्यू ब्लॉग, गावाकडचा ब्लॉग आहे। तर हे बघा, आम्ही आज चाललो होतो धरणावर धरण बघायला। तर इथे बघा, समोर तुम्हाला दिसते ही ऊसाची शेती आहे, सगळे आंब्यांचे चिक्कूचे झाडं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये। हे बघा, सगळ्या काजूंना ना मस्त मोहोर आलेला आहे, आणि काजू पण छोट्या छोट्या लागलेल्या आहेत। मस्त अशा काजू लागलेल्या आहेत, छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आहेत। आणि इथे बघा, हे आमचं चिक्कूचं झाड आहे। तर त्याला चिक्कू बघा तुम्ही, त्याला पानं कमी आहेत आणि चिक्कू जास्त लागलेले आहेत। हे काजूचं झाड पूर्ण असं मस्त मोहराने भरलेलं आहे, मोहर आलेला आहे। आणि इथे एक रेंबो पण दिसतो बघा तुम्हाला। इथे ऊन पण होतं त्यावेळेला, आम्ही 4:30-4 दरम्यान निघालो होतो धरणाकडे धरण बघण्यासाठी। हा मक्का आहे। आणि हे बघा, सगळीकडे काजू, आमच्या गावी ना काजू भरपूर असते, भरपूर म्हणजे भरपूर। इथे बघा, एक आंब्याचं झाड आहे, तिथे ना छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या होत्या। तर ही मुलं गेली सर्वांनी, सगळ्या काढून टाकल्या। तर इथे एकच कैरी होती, ती मला दिसली, ते पानाच्या आडाला दडून बसली होती। तर मी तुम्हाला दाखवते, एक दोन कैऱ्या आहेत इथे मस्त। आणि असंच या मग पायवाटा आहे, त्या पायवाटेनं आम्ही मस्त धरण बघायला गेलो। तर तुम्ही, हे सर्व वातावरण आहे ना तर आमच्या घराच्या आजूबाजूला आहे, त्यामुळे तिथे काही ना ऑक्सिजनची कमी, ना मास्क, ना काही कोरोनाचा काही प्रभाव आमच्या गावी नव्हता। तर बघा ही झाडं, तर इथे हे लावलेले ऊस आहेत सर्व। इथे एक पोल्ट्री आहे, हा मक्का आहे। तर मक्का हा छोटा छोटा आलेला आहे। इथं घरं मध्ये मध्ये, म्हणजे आमची घरं कशी शेतामध्ये आहेत, घरं असं गाव, छोटंसं गाव तिथे वसलेलं आहे। तर ही बघा, इथे माझी चुलतबहीण उभारलेली होती। तर हा बघा ऊस आहे, ऊस याच्यामध्ये इथे ठेवतात मस्त, आणि ती लावणी केलेली आहे। आणि हा आमचा शेताकडे जायचा रोड आहे। ही इथं पोल्ट्री आहे, माझ्या चुलत भावाची पोल्ट्री फार्म आहे। बघा सगळे एवढे काजू, आंबे आणि फणसचे झाडं आहेत ना। आमच्या गावी काजू खूप सारे असते, खूप म्हणजे छोट्या छोट्या झाडांना पण मोहर खूप, म्हणजे खूप मोहर आलेला होता। तर बघा, या रोडनं आम्ही जात होतो, पूर्ण चालत गेलो आम्ही। एवढी छोटी छोटी झाडं आहेत, पण बघा तुम्ही मोहर किती आला आहे, आणि काजू एवढ्या लागलेत ना, बापरे। आता आम्ही गावावरून इकडे आलो ना, तर ते 15 दिवसामध्ये काजू हा मोठा होतो। थोडासा जून झाला की मग ते ओला काजू खाण्यामध्ये खूप मजा असते। मी घेऊन येणार आहे म्हणजे मुंबईला ओला काजू पण मस्त। हे सगळी शेती आमची शेती आहे। हे बघा, हे तिथे मुरटे लागलेले आहेत, 2-4 मुरटे लागले होते, ते आम्ही मुरटे पण काढून खाल्ले, टेस्ट पण केली मस्त। हे बघा काजू किती लागलेले आहेत, म्हणजे त्याच्या एका फांदीला ना एवढे काजू लागलेले आहेत, एवढे काजू लागलेले आहेत ना। तुम्ही फक्त सुकलेल्या काजू खाल्ल्या असेल, विकत काजू आणूनच खाल्ल्या असेल, पण आम्हाला ओल्या काजूच्या खाण्यामध्ये मजा आहे ना, तुम्ही कुठेच ती मजा नाही घेऊ शकत। ती मजा फक्त आमच्या गावीच येणार। मुरटे काजू, ओल्या काजूची भाजी, ओल्या काजूचा झुणका, ओल्या काजूचा केक, खूप काही काही ओल्या काजूपासून बनवते। मटनमध्ये, चिकनमध्ये किंवा त्याची सुक्की भाजी पण बनवतो, थालीपीठ पण बनवते। मी आता गावाकडून थोडेसे काजू आणलेले आहेत ना, त्याचं मी दाखवणार आहे थालीपीठ। थालीपीठ म्हणजे रेग्युलरसारखंच थालीपीठ बनवतो, आणि त्याच्यामध्ये फक्त काजू टाकायचं, फ्लेवर खूप छान येतो काजूमुळे। हे बघा किती मोकळं आणि एकदम फ्रेश वातावरण आहे। आता आम्ही धरणाकडे आलेलो आहोत, धरणाच्या वाटेवर चालत चालत सगळे जातो। हे सगळे मंडळी पुढे, मी होती मागे, आणि हे सगळे चालले होते मस्त। ही एक आहे माझ्या चुलत बहिणीची मुलगी, हा माझा भाऊ, मी आहे, स्वरा, गोल्या, अनु, आणि बघा इथून चाललं। इथं केळीची झाडं पण आहेत, नारळ तर एवढे आहेत ना, एवढं पाणी पिलं आम्ही गावी गेल्यावर 4-5 दिवसामध्ये, नारळचं खूप नारळचं पाणी पिलं। आणि बघा हे सगळे, जिथे तुम्ही बघणार तिथे काजूची झाडं, आंब्याची झाडंच दिसणार आहेत तुम्हाला। हे असं छान छान आम्ही वॉकिंग करत, उन्हाचे मस्त पळत। आणि हे आता हे आमचं एक स्पेशल म्हणजे शेत म्हणतात ह्या इकडच्या शेताचं नाव ना आमचं, ते बोलतात, तर कोणी बोलतं ना कुठे गेला तर शेतात, तर शेत म्हणजे कसं, हे
पूर्ण विहिरीच आहेत या शेतामध्ये. प्रत्येकाचे जेवढे 10-20 जण आहेत आमचे, म्हणजे माझे चुलत काका, चुलत भाऊ, तर त्यांच्या सगळ्यांच्या विहिरी इथेच आहेत. म्हणून ह्याला शेत म्हणतात. शेत तुम्ही म्हणत असाल शेताला शेतच म्हणणार, पण इतर शेत म्हणजे त्या त्या एरियाचं नाव असतं ते. तर त्या आमच्या एरियाचं नाव शेत असं आहे. तिथे फक्त भाताची शेती होते आणि पाणी धरतं तिथे कंबरभर, म्हणजे चिक्कल वगैरे करतात, रोपा लावतात त्याच्यामध्ये, म्हणून त्याला शेत म्हणतात. हे इथे उंबराचं झाड होतं, औदुंबराचं झाड बोलतात ना त्याला. आहे आता आम्ही जवळपास थोड्याशा अंतरावर आहे पोचलेलंच आहोत. हा आमचा ओढा आहे छोटासा इथे, याला गावी आमच्या गावी काय बोलतात हळ्ळा बोलतात, हळ्ळा. तर चनगडी भाषामध्ये म्हणजे कोल्हापूरची आमची भाषा, एक एक वर्ड ना भारी आहेत, एकदम भारी, मजेदार आणि एकदम खतरनाक आहेत. हे बघा सगळे मंडळी चाललेत आपले काट्या बिट्या घेऊन, आणि हे तिथे त्या ह्याच्या पलीकडे झाडे दिसतात ना, त्याच्या पलीकडे ना धरण आहे. हे बघा मी पण चालले होते इथे ना, ऊस लावलेला होता. आणि विहिरी तर खूप आहेत, आमची विहिरी इथेच येते बघा. इथं समोर आता विहीर येईल, तर आमची विहीर ना अशी बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मच्छी पण आहेत, फिश पण आहेत. आता छोटे छोटे आहेत ते, तर पाऊस होता त्यावेळेला ना एवढे मच्छी होते, एक एक मच्छी ना 5, 6, 10 किलोचे 4 किलोचे असे मच्छी त्यावेळेला भेटलेले होते. खूप मच्छी होते विहिरीमध्ये, धरणामध्ये सगळे बाहेर पडायची. हे बघा ही एक इथं विहीर आहे, ही काय आता बांधलेली नाही आहे विहीर, पण इथे समोर अजून थोडी ही माझ्या काकांची होती. आणि ही बघा ही आमची विहीर आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे मच्छी दिसत आहेत का बघा, बरं उन्हामध्ये दिसत आहेत छोटे छोटे असं बांधलेलं आहे. आणि इथून आमचं दुसरं एक शेत आहे, त्याला त्या शेताचं नाव आहे लंबर, लंबर नाव आहे त्याचं. तर तिकडे पाणी नेलेलं आहे, आमच्या घरी पाणी नेलेलं आहे. आमच्या घरी 24 तास पाणी असतं. तर हे बघा किती छान, किती भारी, झाडातून असं चालायला किती भारी वाटतं ना, मस्त. हे बघा धरणाकडे पोचलो. हे धरण असं बांधलेलं आहे छान, चारी बाजूंनी मस्त दगडांनी बांधलेलं आहे, कारण फुटणार नाही, तडे जाणार नाही, कारण धरण म्हटलं तर कसं मजबूतच पाहिजे ना. आणि यावर्षी धरण झालेलं आहे. पहिले कसं आमच्या शेतामध्ये ना खूप पाणी नव्हतं, तरीही आता धरण झालेलं आहे, तर तेव्हापासून काय 12 महिने आपलं पाणी असतं, तेव्हा पाण्याचा खूप प्रॉब्लेम व्हायचा, पाणीच नव्हतं. तर बघा इथं धरण आहे, त्यामुळे इथले आता झाडं वगैरे पण खूप मस्त हिरवीगार आहेत. इथं कोणकोण बायका ना ते कौंद्या वगैरे धुत होत्या, कपडे धुत होते, तिथे असं बाहेर येऊन धरणावर अंतरून गोदड्या कपडे धुवायला किती मज्जा वाटते ना, भारी वाटायचं. आम्ही तर जायचं असं गाडी भरून घेऊन जायचं आणि कपडे धुवून मस्त पोहून भिजून भाकरी वगैरे तिकडेच खाऊन मग आम्ही यायचो. हे बघा धरण इथून वरून हे इथं वरून बघण्यासाठी थोडंसं हे केलेलं आहे, तर तिथून आम्ही सगळे बघत होतो. आणि मग नंतर मग खाली उतरलो आम्ही आणि खूप मज्जा केली मुलांनी. तर तिथं ना हे बघा पाण्यामध्ये एवढी मस्ती केली, एवढी मस्ती, खूप मजा केली. आणि हे इथं एक नारळीचं झाड दिसतं का तुम्हाला पाण्यामध्ये, तर त्या नारळीच्या झाडाला ना खूप नारळ होते. तर माझा भाऊ म्हणजे झाडावरती चढला, तेवढ्या त्या पाण्यामधल्या झाडावरती चढला वरती आणि त्याने नारळ काढले आणि आम्ही तिथे पण पाणी पिलं. ही आमची दीदी पोहते, स्वरा गोल्या, हे बघा एवढी मस्ती करत होते ना, लई मस्ती करत होते, पूर्ण पाण्यामध्ये दंगा 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 करत होते. खूप मज्जा केली, निघता निघत नव्हते बाहेर. मला पण खूप मजा आली, खूप थंडगार होतं पाणी, जेव्हा पाण्यातून बाहेर आले तेव्हा कुडकुड कुडकुड करत होते एकदम. तेव्हा पाणी खूप सारं पाणी, आत्ता पण हे उन्हामध्ये म्हटल्यानंतर एवढं भरपूर पाणी आहे. गोल्या उभा राहिल्या आपला काठी घेऊन मस्त मज्जा करतोय. हे तिघं तरी ना बापरे पाण्यातून बाहेरच येत नव्हते, हा एवढी मज्जा करत होती ना. हे बघा पाण्यामध्ये पोहत होते, काय मजा करत होते. याच्यानंतर असं झाल्यानंतर मग बघा किती बाहेर यायला सांगितलं. आमची स्वराबाई घाबरली त्याच्यामध्ये, मग बाहेर गेली. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो थोड्या वेळाने, मग वरती चढून नारळ वगैरे काढले,
आणि नारळचं तिथेच नारळ नारळ खूप भारी होते, म्हणजे छोटे छोटे तो पाणी एवढं होतं ना त्याच्यामध्ये, बापरे खूपच, आणि गोड पण होतं मस्त. असे आम्ही 10 नारळ काढले. चिक्का चिक्का बघा चिक्का, मित्र किती मस्ती करत होतं पाण्यामध्ये, भारी. हे बघा असे नारळ वरती चढून काढले. आणि मग आम्ही सगळं साहित्य घेऊनच गेलो होतो, सोबत पाणी घेऊन गेलो होतो. आणि काल होतं काय, आपली यात्रा होती, गोडी यात्रा होती, तर त्या यात्रेचे पोळ्या घेऊन गेलो होतो, पाणी घेऊन गेलो होतो, पुरणपोळ्या खाल्ल्या, पाणी बिणी पिलं, त्याच्यातले मलाई काढून खाल्ली. आणि असं पाणी ना तुम्ही पिऊन बघा, ते ग्लासमध्ये ओतून किंवा स्ट्रॉने ओतून पिण्यात काही मजा नाही बापरे. असं नारळ तोंडाला लावून पाणी एवढं भारी लागते ना, खूपच खूपच गोड होतं पाणी, मस्त. आम्ही पाणी पिलं, परत भिजले हे पाण्यामध्ये, परत मज्जा केली. आणि मग एकदम एन्जॉय केलं, धरण धरण एन्जॉय केलं, खूप एन्जॉय केलं. बघा परिसर कसा दिसतो, कारण पाणी आहे तिथे सगळी हिरवळ असतेच. आणि त्याच्यानंतर मग नारळाचे फोडले सगळ्यांनी, मग मलाई खाल्ली. ओरिजिनल ते ओरिजिनल असतं कधी पण, मलाई पण खूप छान होती त्याच्यामध्ये, इतर एक नंबर आहेत मलाई खायला, पाणी प्यायला. हे बघा घोल्या घोल्या थंड थंडी लागत होती, मलाई कशी खातायत. आमच्या गावी गेल्यानंतर ना म्हणजे आम्हाला काही फक्त काय विकत आणायला लागतं, मीठ विकत आणावं लागतं, नाही तर नाही सगळ्या भाज्या सगळं कडधान्य जे भाज्या तर ना तुम्ही बघितलं बापरे, काहीच विकत म्हणजे आणावलं. पूर्ण असं परिपूर्ण आमचं गाव आहे, खूप म्हणजे खूप सुंदर सौंदर्याने नटलेलं असं आमचं गाव आहे. पण मस्त मज्जा, तेवढे 4-8 दिवस जरी गेले ना तर खूप असं फ्रेश वाटतं. हे बघा घोल्या कुडकुड कुडकुड करत आहे, हे तर हे तिघं ना पागलच झाले होते पाण्यामध्ये. नंतर ह्याला उचलून गणपती बाप्पा केला आणि पाण्यामध्ये डुबवलं त्याला. अशी छान मज्जा करून मग आम्ही वैते, ऊसाची गाडी येत आहे तिथे का तुम्हाला कारखान्यामध्ये, शुगर फॅक्टरीचं म्हणजे साखर कारखाने मी तुम्हाला दाखवणार होते, पण नाही ना त्यांनी अलाउडच नाही केलं आहे. हे तिथे पण एक काजू लागत, तिथे काजू लागलेत भारी भारी, मस्त काजू लागलेत, काजू 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 सगळे इकडे काजू. अशा प्रकारे आम्ही धरण बघायला गेलो आणि धरण खूप एन्जॉय केलं. मी तर थोडंसं कमी केलं म्हणायचं, पण मुलांनी खूप छान एन्जॉय केलं. तुम्ही बाहेर यायला तयार असतो, बघा काजू किती भारी दिसत आहेत. असेच काजू तुम्ही पण नक्की ओले काजू ट्राय करा, खा आणि मस्त रहा, स्वस्त रहा. आणि अशा छान छान माझा ब्लॉग तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तरी दे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.